नमस्कार मित्रांनो, मी अशोक बहादरे, राष्ट्रीय अध्यक्ष पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स. मित्रांनो, 2019 लोकसभा निवडणुका BJP पक्षाने जिंकल्या आहेत आणि हा पक्ष सत्तेत आला आहे. परंतु त्यांनी ही सत्ता भ्रष्टाचार करून मिळवली आहे. ही सत्ता मिळवताना त्यांनी EVM मशीन, सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य निवडणूक आयोग यांना मॅनेज केलं. हे म्हणण्यामागचं कारण हे आहे की श्री मनोरंजन रॉय ह्या व्यक्तीने मुख्य निवडणूक आयोगाला विचारले की तुम्ही ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी किती EVM मशीन मागवल्या आणि कोणत्या कंपनी. तेव्हा निवडणूक आयोगाने मिस्टर रॉय यांना उत्तर दिले की आम्ही 20,00,000 मशीन BEL आणि ICL ह्या दोन कंपनीकडून मागवल्या आहेत. त्यानंतर मिस्टर रॉय यांनी BEL कंपनीला विचारले की आपण किती मशीन निवडणूक आयोगाला प्रोव्हाइड केले. तेव्हा BEL ने सांगितले की आम्ही 20,00,000 मशीन निवडणूक आयोगाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यांनी ICL कंपनीला पण विचारले की तुम्ही किती मशीन निवडणूक आयोगाला प्रोव्हाइड केल्या आहेत. तेव्हा ICL ने सांगितले की आम्ही 20,00,000 मशीनी निवडणूक आयोगाला प्रोव्हाइड केल्या आहेत. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की 40,00,000 मशीन निवडणूक आयोगाने मागवल्या असताना त्यांनी मिस्टर मनोरंजन रॉय यांना फक्त 20,00,000 मागवल्याचे खोटे का सांगितले. तर मित्रांनो, यामागे खूप मोठा घोटाळा दडलेला आहे आणि तो घोटाळा भारतीय जनता पक्ष म्हणजेच मिस्टर अमित शहा आणि मिस्टर नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. हा डाव असा आहे की 20,00,000 मशीन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत टाकायच्या आणि उर्वरित 20,00,000 मशीन ह्या बंद खोलीमध्ये आपण मॅनेज करायच्या, आपल्याला हवे तसे वोटिंग करायचे आणि ज्या प्रत्यक्ष वापरलेल्या EVM मशीन आहे त्याच्या जागी ह्या बंद खोलीतल्या मशीन रिप्लेस करायचे आणि तसंच झालं. हे असं गृहित धरण्यामागचं किंवा असं सांगण्यामागचं कारण असं आहे की 542 निवडणूक क्षेत्रापैकी 373 ठिकाणचे जे प्रत्यक्ष वोटिंगचे आकडे आणि EVM चे आकडे आहेत हे मॅच करत नाही, याच्यामध्ये काही ताळमेळ नाही आहे. आणि तो 2-4-8 मतांचा नाही आहे तर 8,000 ते 18,000 एवढ्या मतांचा, एवढ्या आकड्यांचा फरक आहे. तर मित्रांनो, जेव्हा ह्या अशा प्रकारचा घोटाळा झालेला आहे तेव्हा हे सरकार भ्रष्टाचार करूनच सत्तेत आलेलं आहे. अजून BJP सर्व नेत्यांना निवडणूक आयोगाने नेहमीच क्लीन चिट दिले आहे. नमो TV हा भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी आला होता. तो कोणाचा TV आहे, त्याचं लायसन्स कोणाच्या नावे आहे, त्याचा साधारणचे 3,000 करोडचा खर्च हा कोणी केलेला आहे हे कोणालाच माहिती नाही. निवडणूक आयोगाने याच्यावर आक्षेप घेतला नाही, हा बंद केला नाही. हा TV निवडणूक प्रक्रिया चालली तेवढे दिवस राहिला आणि जशी प्रक्रिया संपली तसा हा TV गायब झाला. त्यानंतर आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत की यावेळी EVM मशीन ह्या खाजगी वाहनातून इकडे तिकडे नेले गेले. खरं तर ह्या पोलीस प्रोटेक्शनमध्येच न्यायला हव्यात, परंतु असं झालं नाही आणि यावर निवडणूक आयोग काहीसुद्धा बोलले नाही. सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती की EVM मशीन किमान 50% VVPATची टॅली केल्या पाहिजे, परंतु निवडणूक आयोगाने हे नकारलं आणि कारण सांगितलं की याच्यासाठी वेळ लागेल आणि पैसाही खर्च होईल. तर मित्रांनो, जेव्हा 2 महिने 8 दिवस एवढा कालावधी निवडणूक प्रक्रियेसाठी लागलाच आहे, तर अजून 8 दिवस जास्त लागले असतं तर काय फरक पडला असता. करोडो रुपयाचा खर्च या प्रक्रियेसाठी झालाच आहे, तर अजून थोडासा झाला असता तर काय फरक पडला असता. परंतु असे झाले असते तर भारतीय जनता पार्टीचं ह्या घोटाळ्यामागचं जे भांडं आहे ते फुटलं असतं. त्यानंतर BJP हा सगळा घोटाळा करण्यासाठी खूप मोठा काळ हवा होता. निवडणूक आयोगाने तोही प्रोव्हाइड केला,
2 महिने 8 दिवस आणि 7 फेजमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. अनायसे बीजेपीला ह्या सर्व मशीन आणि हे सर्व प्रकार मॅनेज करण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यातून बीजेपीने हे सत्ता मिळवलं. तर मित्रांनो, तुम्हालाही जर असंच वाटत असेल, तुम्ही आमच्या विचाराशी सहमत असाल, तर पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्सने आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 7 जुलै 2019 रोजी धरणा आंदोलन आयोजित केलं आहे. सोबत स्वाक्षरी मोहीमसुद्धा आयोजित केली आहे. तर आपण येऊन आपला विरोध प्रकट करू शकता. ह्या स्वाक्षरीच्या आधारे आमचा पक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करणार आहे या भारतीय जनता पार्टीच्या सरकारविरुद्ध आणि ईव्हीएम विरुद्ध. तर मित्रांनो, माझी आपणास नम्र विनंती आहे की आपले विचार आमच्या विचाराशी मिळते जुळते असतील तर आपण नक्की आझाद मैदानावर यावे आणि आपला विरोध प्रकट करावा. धन्यवाद. नमस्कार.